मम्मी आज काय स्पेशल? आता गटार येते म्हणून मी मटण चंपारण बनित आहे. मटण चंपारण? हो. चकोट लागेल काय? तू फक्त खायचं काम कर रे. ठीक आहे. चला आता सुरुवात करूया रेसिपीला. चला आता कांदे कापून घेऊया. कांदो उकळो कापून घ्या हो. आता आपण याच्यावर वापरणार आहोत घरगुती मसाला आणि घरगुती गरम मसाला. मिरची पूड उभी कापून घ्या हो. चला आता आला लसूण पेस्ट करून घेऊया. मी राईचं तेल घेतलंय ते कडावणी घेत आहे. कडावणी म्हणजे काय? अरे चुलीवर कडावणी म्हणजे उकलवणी घेत आहे. जराशा तेलाशी वापर निघायला लागले नाही का बाजूला करा तेल आणि थंड करीत ठेवा. आता मी मातीचा भांडा घेतलाय. पहिला आपण हांडीन करलेलं तेल घालूया. आता खडा मसाला टाकताय. आलं लसूण पेस्ट टाकताय. मिरची टाकताय. घरगुती मसाला टाकताय. आपला घरगुती गरम मसाला. कांदा मसाला व्यवस्थित चुरून घ्या. मटणाला स्वच्छ धुवून घ्या. आता मटणाला हलर लावून घेत आहे. मीठ टाकताय. आता मटण मातीच्या टोपण टाकताय. कोथिंबीर टाकताय. आता सगळा मिक्स करून घेत. या आता सगळा असा कालवून घ्या. मटणाला सगळं मसाला लागलो पाहिजे. आणि आपलं मसाला टाकलं नाही तर बिस्तर मसाला टाकायची गरज नाही. कारण का आपल्या मसाला सगळं टाकलेलं असते नाही. सगळे मसाले टाकलेले असतात. या मटणात आपण अख्खे लसूण टाकूया. जेव्हा मटण होल नाही तेव्हा अख्खे लसूण खायला मस्त वाटते. मी गव्हाचं पीठ घेतलंय. मातीचा भांडा टाक करायला. त्याच्या दमाने ते मस्त शिजेल. या भांड्याला पूर्ण पिठाने पॅक करून घ्या.
चला ते मटण मंद आगीवर 1.5 तास शिजवून घेऊया. आमचं बोकर कवलं होतं, आता तुमचं बोकर कसं आहे काय माहिती, जास्त बी टाइम लागेल. चला तर मटण शिजते, तसे आपण रोटी भुजून घेऊया. चावलाची रोटी कोळी पद्धतीची कोणा कोणा शिकायची आहे त्यांची कमेंट करून सांगा. दुसरी व्हिडिओ तीच असेल. तर अशा प्रकारे तयार आहे आपलं चंपारण मटण. एकदम भारी असं झालेलं आहे, याचा सुगंध तर एवढा सुटला आहे कारण का त्याच्यामध्ये वापरला आपला घरगुती मसाला, ज्याने खूप चव आले आणि एक्स्ट्रा म्हणून टाकला याच्यामध्ये आपला घरगुती गरम मसाला. कावलं जा मरते आता मटण करीनो. तर त्याच्यामध्ये टाकलाय आपला मस्तपैकी घरगुती मसाला आणि सोबत टाकलेला आहे तो म्हणजे गरम मसाला. त्याने अजून याची चव वाढणार आहे मला माहितीच आहे, पण आपण टेस्ट करून बघूया कसं झालंय ते मटण चंपारण. लिंबू, हो थोडासा कांदा, रोटी बिटी काय मी खाणार नाही, तिला देईन ठेवायला. खाऊया आपण बाव. वा वा वा, अप्रतिम, एकदम ज्युसी. तुला पाहिजे नी पण आज का हाय गुरुवार, मी वार देखून आणताय मटण बिटा, तिला खायला नको भेटलं पाहिजे बघून. सो एकदम भारी झालंय आणि हात पण भरले खाता खाता. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, एकदम भारी असतं झणझणीत मटण चंपारण, तुम्ही देखील नक्की करा. आणि हो, जर तुम्हाला आपले नलिनी काकूंचे घरगुती मसाले मागवायचे असतील तर www.nalinikaku.com वरती जा आणि डायरेक्टली मागवा. तिथे डायरेक्ट असे सोपे सोपे लिंक आहे, त्यांची क्लिक करायचं, कुठला हवा आहे तो ऑर्डर करायचा, घरी तुमच्या 5 ते 7 दिवसात पोहोचून द्या. चला तुम्ही देखील नक्की बनवा गटारीला मटण चंपारण. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आम्ही आता मटण खपीत आहोत, तुम्ही गटारीला नक्की करून बघा. बाय बाय.